बुलढ़ाणा जिले के दो ग्राम पंचायतों के सरपंच और सदस्य पद के लिए मतदान जारी है बुल्ढाणा जिले में 904 मतदान केंद्रों पर दो सौ सरपंच और एक सदस्यों के लिए मतदान हो रहा है इसमें चार लाख तीन हजार आठ सौ निन्यानबे मतदाता है ऐसे मतदान प्रक्रिया के लिए प्रशासन की ओर से कड़ी तैयारी की गई है और इसी संदर्भ में हमारे बुल्ढाणा के संवाददाता गणेश ने ग्रामीण क्षेत्र में जाकर चल रहे मतदान का जायजा लिया है तेरा तालुक्यामधील दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतच्या निवडणुकाचं मतदान आज सुरू आहे यापैकी पंचवीस ग्रामपंचायत जे आहे ते पंचवीस सरपंच हे 25 ग्राम अविरोध निवड झाल्याने दोनशे एकाहत्तर ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि पंधराशे चौऱ्याहत्तर सदस्यांचा भवितव्याचा फैसला आज या मतदारांच्या माध्यमातून होणार नाही जवळजवळ चार लाख तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत जवळजवळ एकूण नऊशे चार मतदान केंद्र आपल्या या जिल्ह्यामध्ये उभारले गेले आहेत आणि या माध्यमातून या उमेदवाराचा जो फैसला आहे तो होणार आहे एकंदरीत जर विचार केला तर प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनावतीने अन्य प्रशासनाच्या वतीने सर्व मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे आणि मतदारसुद्धा हळूहळू काही ठिकाणी आम्ही आढावा घेतला काही ठिकाणी मतदाराचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये आम्ही फिरलो तर काही ठिकाणी आत्या अद्यापर्यंत पाहिजे तसा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला नाही अत्यल्प लोक हळूहळू मतदानाकडे येत आहे पण या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन नंतर जो आहे तो मतदानाचा वेग वाढू शकतो आणि यामुळे आज या दोनशे एक्कावन्न सरपंच पदाच्या आणि पंधराशे चौऱ्याहत्तर सदस्यांचा आज या मतदानाच्या माध्यमातून जो फैसला आहे तो होणार आणि याची जी घोषणा आहे विजयाची घोषणा वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर या ठिकाणी होणार आहे याच संदर्भातला हा आढावा होता एम के एनचा एनश सावडकर एम के एनसाठी बुलढाणा